मॅचला सुरुवात होते. जयश्री म्हात्रे पुरस्कृत तश्वी इलेव्हन नारायण या संघाला आपण बघत आहोत. टॉस जिंकून ते फिल्डिंग करतात आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी चिंचवली संघ बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय रवी शेठ हजारी, चिंतामणजी हजारी आणि सुरेश शेठ पाटील या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर द्या, शेरदिल ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दोन्ही संघांना उपस्थित मान्यवरांकडून, लाडक्या प्रेक्षकांकडून लाख लाख शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी चिंचवली संघाची आपण बघत आहोत. योगेश आणि हरेश हे दोघेही सलामीला आहेत, तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज सोमा गायकवाड. दोन्ही संघांना शुभेच्छा. सामन्याला होती सुरुवात. व्हेरी फास्ट बॉल, अपील स्ट्रॉंग आहे, पण अंपायर सांगतायत की बॉल खाली पडलाय एज घेऊन, दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. पहिला डॉट बॉल, ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. योग्य निर्णय तो अंपायरचा. मी ईश्वर इलेव्हन कोणीचा कॅप्टनला विनंती करेन की आपण व्यासपीठाशी लगेच संपर्क साधा. ईश्वर इलेव्हन कोणीसी कॅप्टनने संपर्क साधायचा लगेचच आमच्या मंचाशी. 8:37 पहिला चेंडू पडला या डावाचा. 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला टाकायची आहेत पहिली 3 षटक. ऑनसाइड अटेम्प्ट करायचा प्रयत्न, प्लम एल बी डब्ल्यू, पहिला धक्का 0-1 गावदेवी चिंचवली. कृष्णा म्हात्रे कर्णधार, योगेश म्हात्रे ऑलराऊंडर, सुंदर गाणं. इम्तियाजबाई शेख, शाहिदबाई शेख, मुन्नाबाई शेख, बालीबाई शेख, आशिफबाई शेख आणि जय भोले म्हात्रे पाडा आयोजित शेरदिल ट्रॉफी 2023-24 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा पहिला दिवस आहे, बरीचशी चर्चा या क्रीडा स्पर्धेची आपण या अगोदर बघितली. खरं तर जो आपल्याला राज्यस्तरीय सप्ताह पाहायला मिळतो, त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन लवकर करण्यात आलं. खरं तर या स्पर्धेची डेट 3 जानेवारी ते 6 जानेवारी होती, पण आता ती याच वर्षाच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला मिळते. 2023 शेवटाला आपण आहोत. या वर्षामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडला असेल, काहींचा निगेटिव्ह असेल, काहींचा पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह असेल तर सोबत घेऊन चला, निगेटिव्ह असेल तर अगदी 3 दिवस आहेत आपल्याकडे, ते इथेच विसरा. 2024 आपण जल्लोषाने स्वागत करणार आहोत. ऑफसाईडला काऊ कॉर्नरमध्ये बॉल, थोडासा फंबल, त्याचा फायदा होईल. पहिल्या येणाऱ्या आपण बघत आहोत गावदेवी चिंचवलीसाठी या 2 धावा. सचिन कुंभारकर मैदानाच्या आतमध्ये आला. या संघाचा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. पहिली विकेट आपण बघितली फलंदाज योगेश कुंभारकरची. हरेश म्हात्रे आणि सचिन कुंभारकर पार्टनरशिप करावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये कोणी सीच्या तितक्याशा धावा बनल्या नव्हत्या, त्या खूप लवकर चेस करण्यात आला खांडेश्वर गोरपेकडून. या मॅचमध्ये पाहूया 4 षटकांच्या डावामध्ये किती धावा बनणार आहेत. ओ इथे यॉर्करचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग, ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्शन चालका बाहेर यॉर्कर आणि इथे गोलंदाज जरूर विचार करत असेल की ऑफसमला का लागला नाही बॉल. हवा तर जरूर लागली या चेंडूची ऑफसमला, पण तो लागला नाही, त्यामुळे बेल्स उडाली नाही. एलईडी बेल्स तुम्हाला पाहायला मिळतात. बॉल लागल्याबरोबर ब्लिंक होतात आणि लगेचच आपल्याला समजतं की फलंदाज बाद झालेला आहे. इथे ते चित्र पाहायला मिळालं नाही. धाव फलकावरती 2 धावा 1 विकेटचं नुकसान. डी फाईन लेगला वेगाने चेंडू चालला, अंपायर कॉल व्हाइट बॉल एक्स्ट्राचा. 5 धावा.
थँक्यू डीजे. या पुढचा सामना जय चिरोबा सांगडे विरुद्ध जय बापदेव पाली, दोन्ही संघांचे कॅप्टन तुम्हाला वेळेवरती उपस्थित राहायचे याची नोंद घ्या. आपण सातशेच्या जवळपास प्रेक्षक सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन आणि इथे देखील जनसागर मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतोय. दावा फलकावरती आहे 7 धावा. ऑनसाईड ला टर्न केलाय, पावर प्ले सुरू आहे, डीप मधून फिल्डर वेगाने पण पहिल्या टप्प्यावरती चेंडूसी मारेसा पार. गावदेवी चिंचवली साठी आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. मंडप डेकोरेटर्स हे समा यांना विनंती करेन की आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स 11 धावा धाव फलकावरती आहेत, 1 विकेटचं नुकसान. सचिनच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार धावसंख्येला आकार देतोय. या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक, तडिया सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि ऑन साईडला मिड विकेट. ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला फिल्डर रन आउटची संधी, चेंडू पकडता आला नाही पहिल्या प्रयत्नामध्ये, त्याचा जरूर फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या गावदेवी चिंचवलीला. पहिल्या षटकाचा खेळ संबंध 12-1 12-1. नुकतीच पार पडलेली आदरणीय डीबीबाई म्हात्रे यांची स्पर्धा सरपंच चषक, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो रनर अप संघ, उपविजेता गावदेवी चिंचवली संघ. टॉस गमावला या मॅचमध्ये आणि बॅटिंग करत असताना धावा फलकावरती आपण बघत आहोत 12 धावा, ज्यामध्ये त्यांची 1 विकेट देखील पडलेली आहे. योगेश कुंभारकर बाद झालेले, अगदी या क्रीडांगणाच्या बाजूचंच गाव आहे चिंचवली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुम्हाला या संघाचे पाठीराखे पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने तश्वी 11 नारेन, जयश्री म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला नारेन संघ ही आज या दुसऱ्या स्मॅशमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेरदिल ट्रॉफी 52 म्हात्रेपाडा 2023-24. ए जाय मागे फाईन लेग आणि इथे फलंदाज बाद. 12 वरती दुसरा धक्का गावदेवी चिंचवलीला. तुकारामचे म्हात्रे साहेब यांच्याकडून आशिषच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मिळतील 2000. धावा फलकावरती 12 धावा 2 विकेटचं नुकसान. विकी मानेला आपण सेकंड ओव्हर मध्ये बघत आहोत, आल्या बरोबर ज्याने विकेट मिळवून दिलेली आहे. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड झालेले आहेत. तिसरा धक्का गावदेवी चिंचवलीला. आशिष म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन.
धावा फलकावरती आपण बघतोय त्या धावा सध्या आहेत त्या 12 धावा आणि विकेट 3 पडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावरती. सध्या तरी गावदेवी चिंचोलीचा पाठीराखा या ठिकाणी उपस्थित आहे आणि जेव्हा जेव्हा आपला ऑडियन्स जास्त असतो त्यावेळेला एक प्लस पॉईंट हा असतो की आपल्याला प्रोत्साहन दिलं जातं. पण दडपण या गोष्टीचं असतं की इतक्या मोठ्या प्रमाणात आपले प्रेक्षक सध्या उपस्थित आहेत त्यांच्यासमोर चांगला खेळ करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आठवत असेल ICC वर्ल्ड कपची फायनल आणि त्या फायनल अगोदर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सने दिलेलं ओपिनियन की इतक्या लाखोच्या जणू समुदायाला मला शांत शांत करताना बघायचं आणि ते ऑस्ट्रेलियाने केलंही होतं इंडियाला फायनलमध्ये परास्त करत असताना फारसा वाईटचा इशारा. दावा फलकावरती आपण धावा बघत आहोत त्या 13 धावा. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल सांगड्यानी चेरोबा प्रसन्न सांगड्यानी बाबदेव पाली टॉससाठी आपण रिपोर्ट करा. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला हुक केला डीप मध्ये फिल्डर थोडे थांबले का थांबले याचं उत्तर द्यावं लागेल. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सी मारेचा पार चौकार. प्रभुभाई फडके मिथून पाटील शेरदिलवाला इत्यादि भाई या वावने गावाची शान साऱ्या दोस्तांना अभिमान या वावने गावाची शान साऱ्या दोस्तांना अभिमान या वावने गावाची शान साऱ्या दोस्तांना अभिमान या वावने गावाची शान साऱ्या दोस्तांना अभिमान. या सर्व मित्र परिवाराने आयोजित केलेली स्पर्धा इम्तियाज भाई शेख शाहिद भाई शेख मुन्ना भाई शेख बालीभाई शेख आणि आशिफ भाई शेख खंबीर साथ आहे जे बोले मात्रेपणाचे आणि त्यामुळे आज मात्रेपणाच्या क्रीडांगणावरती तुम्हाला या शेरदिल ट्रॉफी 2023-24 पर्व पाहायला मिळत आहे. धावा फलकावरती धावा आपण बघतोय त्या सध्या 17 धावा आहेत. चौकार आलाय मनोजच्या बॅटमधून ऑन साईडला टर्न खेळायचा प्रयत्न वेगवान बॉल लेग स्टंपचा बाहेर लाईन खराब अंपायरचा इशारा व्हाईट बॉल सिंगलने धावा फलकावरती टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 18 धावा. व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला तुम्हाला मोठ्या प्रमाणात गावदेवी चिंचोलीचे समर्थक पाहायला मिळतात. व्हाईट नंतर टायांचा आवाज आपल्याला आला पण हेच जर चौकार षटकार असेल तर तो आवाज आणखीन वाढणार आहे. पण नाऱ्यांनी जी सुरुवात केली विकेट मिळवत असताना गोलंदाज सोमा गायकवाडने जो सध्या आमचा कॉम्बॉक्समध्ये थोडीशी इंजुरी आहे पण आपल्या गावची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते या क्षणाला तुमचं खेळणं फार गरजेचं असतं. त्याने पहिलं षटक टाकलं 12 धावा खर्च केला एक विकेट मिळवली आणि तो पुन्हा आला कॉम्बॉक्समध्ये. धावा 18 शफल होऊन ऑन साईडला टर्न खेळण्याचा प्रयत्न उजगा उडगा टेकवलाय पण चेंडू बाहेर लाईन पुन्हा खराब आहे. अंपायरचा इशारा येत असताना आपण बघत आहोत तो व्हाईट स्कॉमोझॉन 19 धावा धावा फलकावरती ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगोदरचा लेग स्टंपचा बाहेर होता हा ऑफ स्टंपचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता मागून थर्ड मॅन वेगाने आलाय पण इथे एक धाव फार वेगाने पूर्ण करत असताना फलंदाज लेग बाय. धावा फलकावरती टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 20 या आकड्यावरती आणि प्रथमतःच हरेशला स्ट्राईक मिळते जो आघाडीला आलाय त्याच्या सुब्दीचा फलंदाज योगेश बाद झाला सचिन बाद झाला आशिष मात्रही बाद झालाय आणि आता आपण बघत आहोत त्याला स्ट्राईक मिळते. 1.4 ओव्हरचा खेळ संपन्न झालेला आहे. या डावाचा 11 चेंडूवरती हरेशला स्ट्राईक मिळते जो इन्फॉर्म आहे आणि या संघाचा तारणहार आहे. गावदेवी चिंचोलीसाठी बॅटिंग करत असताना त्यालाही धावा जमवावा लागतील कारण जी बॅटिंग ऑर्डर नारायण संघाची आणि पहिल्या मॅचमध्ये अगदी धावा जर आपण बघितला तर खूप लवकर चेस करण्यात आल्या 30 धावा. खोणी सीच्या विरुद्ध खांडेश्वर गोरपे संघाच्या फलंदाजांनी जो काउंटर अटॅक केला 3.3 ओव्हरमध्ये 21 चेंडूंमध्ये 30 धावा बनवण्यात आल्या. रनवेमध्ये थोडासा अडथळा आणि योग्य ऑप्शन असतो गोलंदाजाकडे जेव्हा जेव्हा तुमचा रनवे चुकतो मनामध्ये डबल माइंड दुविधा मनस्थिती असते थांबणं हा फार योग्य पर्याय. जर तुम्ही टाकण्याचा प्रयत्न केला चेंडू आतामधून निसटू शकतो जिथे टाकायचं आहे तिथे पडणार नाही या सर्व गोष्टी पाहायला मिळतात पण गोलंदाज थांबला. विकी चलो भाई ये भी होना था आता फलंदाज थांबतोय. धावा फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 20 धावा. ही चुरस जेव्हा तुम्हाला पाहायला मिळते ना तेव्हा खरं तर क्रिकेटची मजा असते. गावदेवी चिंचोली विरुद्ध तश्वी 11 नारायण ए जाय मागे विकेट किपरचे प्रयत्न सुंदर. जर इथे चेंडू हाताला लागला नसता तर कदाचित लॉंग स्टॉपला गेला असता. विकेट किपरचं कौतुक करेन भरत पाटील यांना. भारत पाटील यांना आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघत आहोत. धावा फलकावरती सध्या 20 धावा आहेत.
प्रगती पथावर असताना दुसरं षटक या षटकातील शेवटचा चेंडू ऑनसाइड लटण खेळण्याचा प्रयत्न अपील तर स्ट्रॉंग करण्यात आली होती पण अंपायर कडून स्पष्टपणे येतोय तो नकार लेग बायचा इशारा. षटक संपन्न होऊन नवा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी चिंचवलीचा 3 गडी बाद 21-21 त्याचा बंधू शाहिद भाई आसी भाई मोसीम भाई मुन्ना भाई आफाक भाई सलीम भाई नवील भाई प्रभु भाई फडके ढोंगरे पाड्याचा 01-86 नंबर वाला कोली कोपलचा मिथुन पाटील 88-98 नंबर वाला याना सर्वत्र मित्रय मान साऱ्या दोस्ताना अभिमान आफ्टर सेकंड ओव्हर स्कोमोज ऑन 21-43 गावदेवी चिंचवली बॅटिंग करते. धावा आहेत 21 विकेट पडलेल्या आहेत. 3 हरेश आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनोजला आपण बघत आहोत. पार्टनरशिप करावी लागेल. 12 चेंडूंमध्ये 21 धावा आहेत. पाहूयात उर्वरित 12 चेंडूंमध्ये किती धावा सजवण्यात येतील. पुढच्या दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल. जय चेरोबा सांगडे आणि बापदेव पाली. बिकॉज तुम्ही जी मॅच तुमच्या त्या मॅचच्या अगोदरची मॅच पहिल्या इनिंगच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाज या ओव्हरमध्ये आपण बघत आहोत. मयूर म्हात्रे ऑप्शनचा बराच बाहेर अगदी झेपावला होता या बाउन्सरवरती फलंदाज पण जास्त बाहेर होता त्यामुळे सोडून दिला तो फलंदाज हरेशने. व्हाईटने धावा फलकावरती 22 धावा आपण बघत आहोत गावदेवी चिंचवलीच्या. ऑन साईडला डीप मध्ये लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग हे सध्या फील्ड पोझिशन. डीप मध्ये तुम्ही लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरलाही बघत आहात. ऑन साईडला टर्न खेळायचा प्रयत्न. उजवा गुडघा टेकवला पण बराच बाहेर. इट इज व्हाईट बॉल. या डाबामध्ये आपण बघत आहोत 6 व्हाईट आतापर्यंत आलेले आहेत. एक्स्ट्रा रन खर्च करत असताना तश्वी लेवत नारायणचे गोलंदाज. एक एक्स्ट्राचा चौकारे आपण बघितलेले आहेत म्हणजे आतापर्यंत 10 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत 23 धावसंख्येमधून. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे असंही म्हणता येईल. एक्स्ट्रा धावा दिल्या त्यामुळे नाही केली असंही म्हणता येईल. ओ इथे दुविधा मनस्थिती. ऑन साईडला मारू की सॉफ्टने स्टीअर करू या प्रयत्नामध्ये चेंडू वेगाने निघून गेलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑप्शनचा हलकासा बाहेर पडला तिथून विथ द अँगल बाहेर निघत असताना खूप चांगला बॉल गोलंदाज मयूर म्हात्रेचा 2 व्हाईट नंतर. ऑन साईडला लॉफ्ट केला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतल्या चेंडूला. विकेट नंबर 4 चौथा धक्का गावदेवी चिंचवलीला. शेरदिल ट्रॉफी 2023-24 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2.2 कम्प्लीट 23 वरती 4 धक्के दिलेले ते गावदेवी चिंचवलीला तश्वी लेवन नारायणच्या गोलंदाजांनी. प्रिव्हियस मॅच जो पहिला सामना होता खांडेश्वर गोरपेने जिंकलेला आणि त्या संघाला बाय मिळते म्हणजे ते थेट पोहोचतील तृतीय फेरीमध्ये. मात्र उद्यापासून जे पहिले दोन्ही संघ आहेत तुम्हाला ठीक 6 वाजता रिपोर्ट करायचं आहे जर बाय मिळवायचे असेल तर. लॉफ्ट केला स्ट्रेट बॅटने लॉंग ऑनला फिल्डर झेलची इथेही संधी. वेल जज कॅच वन मोर विकेट. 5वा धक्का 23 वरती गावदेवी चिंचवलीला. शेरदिल ट्रेडर्स ट्रान्सपोर्ट वाला त्याच्या नावाचा लय बोलबाला.
शहरातील ट्रेडर्स ट्रान्सपोर्ट वाला त्याच्या नावाचा लय बोलबाला. बिझनेस ज्याचा हाय बाय आहे, बिझनेस ज्याचा हाय बाय, या माडी सीत फेमस हाय वाव ज्याचा इम्तियाज भाय. रायगड जिल्ह्यात फेमस हाय वाव ज्याचा इम्तियाज भाय. सुंदर सुंदर गाणं. आदरणीय इम्तियाज भाई शेख यांचा नावाचं तुम्ही ऐकलं. या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत आणि खंबीर साथ शाहिद भाई शेख, मुन्ना भाई शेख, बाली भाई शेख, आशिफ भाई शेख आणि जय मात्रे, जय भोलेनाथ मात्रे पाडा. 23 वरती 5 धके आणि नवीन फलंदाज येतोय तो समीर भंडारे. मयूर मात्रे ऑफसमचा बाहेर कट करण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. या डावा मधला 7वा व्हाईट बॉल. जे व्हॅलिड बॉल टाकत आहेत ते खूप सुंदर टाकतायत, पण एक्स्ट्रा टाकत असताना आपण बघत होतो आतापर्यंत 7 व्हाईट बॉल एक्स्ट्राचा एक चौकार, 11 डावा एक्स्ट्रा आलेल्या 23 मधून. फलंदाजांचा बॅट मधून फक्त आपल्याला पाहायला मिळतात आलेल्या आहेत आतापर्यंत 12 धावा. डावा फलकावरती टोटल स्कोर आहे 24. समीर हॅमर केलाय लॉंग ऑनला, एलिव्हेशन आहे पण समोर फिल्डर वेल दॅट कॅच. असं वाटलं की चेंडू होतो लॉंग ऑनला क्लिअर करेल पण समोर फिल्डर होता. एक सुंदर जेल टिपलाय विकीने आणि धक्का लागतोय 6वा. गावदेवी शिंचवलीला आदरणीय तुकाराम मात्रे साहेब यांच्याकडून जे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. प्रथमेश लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि चौकार येणं फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला. 24 वरती धावफलक थांबलेला आहे. शफल होऊन ऑन साईडला टर्न खेळण्याचा प्रयत्न, हार्ड लेंथ बॉल वेगाने पडल्या बरोबर मागे गेला, डॉट बॉल. नाव आहेत त्या फक्त 24 या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक. मंडप डेकोरेटर्स आमचे कोणी प्रतिनिधी आपण उपस्थित असाल तर लगेचच व्यासपीठाशी संपर्क साधा. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आणि या डावा मधला 8वा व्हाइट बॉल. याच गोलंदाजाने 4 टाकलेले आणि आतापर्यंत ज्या काही धावा दिलेल्या तेजस त्याही व्हाइटच्याच दिलेल्या आहेत. पंचवीस धावा धावा फलकावरती या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय तो प्रथमेश, माफ करा प्रथमेश ट्रॅकिंग इनला. मयूरचा शेवटचा आलाय डॉट बॉल. जा काही धावा खर्च केल्या त्या फक्त वाईटच्या होत्या, त्या व्यतिरिक्त काय गोलंदाजी केली गोलंदाज मयूर मात्रेने. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ संपन्न, विकेट पडलेले 6 आणि धावा फलकावरती गावदेवी चिंचवलीची धावसंख्या 25. 25 धावा. तीन षटकांचा खेळ संपन्न, धावा फलकावरती 25 धावा. या पुढचा सामना जय चेरोबा सांगडे विरुद्ध बापदेव पाली, शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब पोसरीस यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या.
लास्ट शो मध्ये आपण कुणाला बघतोय ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, प्रतिभा संपन्न गोलंदाज यंगस्टरला आपण बघतोय कुणाला. सोळा ते सतरा वय वर्ष असलेला कुणाल पाटील सध्या 14 षटकामध्ये तश्वी इलेव्हन नारायणसाठी गोलंदाजी करतोय. मात्र आता प्रथमेश म्हात्रे आणि फलंदाज मनोज कुंभारकरला अटॅक करावा लागेल. उरलेत फक्त 5 बॉल, धावा आहेत 25. ऑल ऑफ केलाय खाली बसून लॉंग ऑफला फिल्डर, चेंडूचा खाली वेल जस्ट कॅच, सातवा धक्का दिलाय तो तश्वी इलेव्हन नारायणने गावदेवी चिंचवलीला. आदरणीय राम पाटील साहेब नारायण यांच्याकडून विकेट अटिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. बाबदेव पालीचे आदरणीय प्रणेशजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर द्या. किरणजी मात्र आपले जवळचे मित्र आपल्याला आमंत्रित करत आहेत. शेरदिल ट्रॉफी 2023-24 या क्रीडा पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न पडल्याबरोबर विथ द अँगल बाहेर निघतोय व्हाईट बॉल, नववा व्हाईट बॉल या डावामधला. प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. या क्रीडा स्पर्धेचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे कदाचित नारायणचे असावे, कारण व्हाईट नंतरही त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. धावा फलकावरती 26 धावा, 7 विकेटचं नुकसान, 4 चेंडूंचा काय अजूनही शिल्लक. ऑन साइड ला टर्न खेळायचा प्रयत्न, पण अगदी आपण बघत आहोत बॉल या स्टँडचा वरतून गेलाय मागे. जे प्रेक्षक पडद्याच्या वरती पाय ठेवून उभे आहेत बसलेले आहेत नारायणचे आय थिंक एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या मागे. प्लीज स्पर्धा आपली आहे सर्व मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत. पण या स्पर्धेला गाळबोट लागेल असं कृत्य करू नका, ही नम्रपूर्वक आपणास विनंती. एज आहे मागे बॉल, थर्ड मॅनचे फिल्डर चेंडूवरती, चांगली फिल्डिंग सिंगल सोबत. धावा फलकावरती तुम्हाला टोटल स्कोर पाहायला मिळतोय तो 27 धावा. बॉल अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजेच 2. 27 मधले अल्पेश जरूर तू सांगतोय 9 वाईड आहेत आणि एक्स्ट्राचा चौकार आहे, म्हणजे 13 धावा एक्स्ट्रा आलेला आहेत. ही महत्वपूर्ण बाब, करावा लागेल अटॅक. टॉप ऑर्डर ढासळली, एकही फलंदाज खेळपट्टीवरती टाइम स्पेंड करू शकला नाही, त्यामुळे धावांचा वेग वाढला नाही. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने बॉल वरती, फिल्डिंग चांगली झाली. सेकंडचा कॉल हा ना शेवटला होकार आणि थेट आता धावलेले जरूर आहे, धावावं लागेल पॅवेलिनच्या दिशेने. 28 वरती 8वा धक्का. त्यामध्ये आमचं स्कोर स्टॅटिस्टिक आणखीन ऍड करतात, 9 वाईड 1 एक्स्ट्राचा चौकार तर 2 लेग बाय. 28-8 बॉल शिल्लक, शेवटचा गोलंदाज तयार कुणाल पाटील. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्नामध्ये डाऊन दी ग्राउंड बॉल गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात आपण कशा पद्धतीने बॉल गेलाय समोर. थर्डचा कॉल आहे, स्ट्राइकिंग एंडला थ्रू आणि इथे फलंदाज बाद होतील, म्हणजे धावा पूर्ण झाल्या. 2 टोटल स्कोर 30, विकेट पडले 9, डाव संपला पहिला. जिथे गावदेवी चिंचवलीने बॅटिंग केलेली आहे आणि 31 धावसंख्येचं टार्गेट ठेवलेलं आहे तश्वी इलेव्हन नारायण संघासमोर. जय चेरोबा सांगडे आणि बापदेव पाली या दोन्ही संघांच्या कॅप्टन टॉस साठी आपण धन्यवाद.
जय चेरोबा सांगडे आणि जय बाबदेव पाली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय कालोरामजी म्हात्रे साहेब यांना विनंती राहील आपल्या शुभाशय आपण टॉस करायचं आहे. या आपण कालोरामजी म्हात्रे साहेब यांच्या शुभाशय आपण करूया. टॉस दोन टीम मध्ये जय बाबदेव पाली आणि जय चेरोबा सांगडे या दोन टीम मध्ये होईल लढत. नेक्स्ट दोन टीम मध्ये आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. छापाचा कॉल आणि छापा. जय चेरोबा सांगडे मान्यवरांना विनंती राहील काळोरामजी म्हात्रे आपण स्थानापन्न व्हायचंय. या जय बाबदेव पाली टीमचे कॅप्टन. टॉस जिंकलाय सांगडे काय निर्णय असेल? शतरक्षण असेल. चार षटक माझे अत्यंत या शरदील ट्रॉफी मध्ये आपण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. अगदी या प्रतिस्पर्धी संघ जय बाबदेव पाली या चार षटकामध्ये किमान किती धाबा संख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? चारपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. या अगोदर कधी मॅच झाली बाबदेव पाली संघासमोर? असते कारण आम्ही एका लढत असते सर्व. धन्यवाद. जय चेरोबा सांगडे ज्या संघाने टॉस जिंकला बाबदेव पाली रामचंद्र अडवी प्रतिष्ठान उसाडणे मध्ये पाहिला होता. बारक्या काय जबरदस्त इनिंग काढली होती आणि आता टॉस गमावलाय. टॉस महत्वाचा होता? एवढं काही नाही. टॉस जिंकून आम्ही बॅटिंगच घेतो. तुम्हाला जे आवते मिळालेलं आहे बॅटिंग करायची. चार षटकामध्ये काय स्ट्रॅटर्जी असेल? काय रणनीती आहे? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी काय सांगशील? शेरदील ट्रॉफी वावंजे आणि जय भोले म्हात्रेपाडा 2023-24 हा हंगाम आहे आणि या हंगामाची सुरुवात अत्यंत सुंदर होते. या ट्रॉफी बद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे आणि आमची पण पहिलीच एंट्री आहे. नक्कीच धन्यवाद देऊ सर्व आयोजकांना जिथे आमचे इम्तियाजबाई शेख. या ठिकाणी काही आमचे सत्कार मूर्ती जे काही सन्मान आपण करणार आहोत. हॅलो 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 मॅच. प्रकाशजी म्हात्रे साहेबांना विनंती राहील आपण या. प्रकाशजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण करू. मी विनंती करतो हुसेन चाचा यांना विनंती करतो. आपण प्रकाशजी म्हात्रे अर्थात आपले गोल्ड मॅन यांच्या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. स्पर्धेच्या वतीनं अत्यंत चांगला तो चलिए यहाँ पर कुछ सम्मान किया जा रहा है और उसके बाद देखिए मैच की तरफ भी कदम बढ़ाएंगे. इम्तियाज भाई देखिए बात करेंगे. कहते हैं ना शेरदिल कभी सपना नहीं देखता है, डायरेक्ट शिकार करता है. क्योंकि पिछले साल चर्चा हुआ था कि नाइट मैचेस है आने वाले साल में और वो देखिए सपना आज पूरा होता हुआ. कहते ना बंद आंखों से सपना देखो तो हकीकत में बदले या ना बदले, लेकिन खुली आंखों से अगर सपना देखो तो भाई. और उसके बाद देखिए जय भोलेनाथ म्हात्रे पड़ा देखिए दो दिल जुड़ता हुआ. सन्माननीय जयदा जी म्हात्रे साहबांचा शुभ करणार आहोत. मी विनंती करेन तुकाराम तो चलिए चलेंगे मैच की तरफ. एक टारगेट देखिए छोटा सा यहां से और पहली गेंद के ऊपर देखिए पर कलाई के सारा मोड़ दिया पर इसे कहते हैं भाई पहली नजर में भाई दिल नहीं चुराया दिल जलाया चरण. थैंक यू या सन्मान सन्मानीय कालोरामजी म्हात्रे शुभ सन्मान आपण करू. हुसेन चाचा यांना विनंती राहील की हा सत्कार आपण आपल्या शुभाशय करायचा. ओ टू बाबूशा चलिए पर नारायण टीम में देखिए दर्शक काफी तादाद से आए हैं खुश होंगे. पहला गेंद के पर छक्का आया है और टारगेट की बात करेंगे 31 की टारगेट और उसके बाद एक स्क्वायर कट. कहते हैं ना गली में रन बचाना और गली में दिल चुराना आसान नहीं आता होता यहाँ पर और एक चौका आता वहां से. Oh,
बहुत बढ़िया, देखिए धमाका होगा, धुन बजेगा, बैंड बजेगा, बाजा बजेगा। आज तो पहली रात है गुरु, आने वाला चार रात बजेगा। मलंगगढ़ से एसोसिएशन के निमित्त देखिए इस टूर्नामेंट को आगाज किया गया है और क्या बढ़िया शान सूरत के साथ देखे अमर, देखिए इस साल में भन्नाट फॉर्म में चल रहे हैं और नारायण के दर्शक देखिए काफी तादाद से खचाखच मैदान के हर तरफ सभी का स्वागत है। और दूसरी तरफ बात करेंगे वही गांव देवी चिंचोली टीम, देखिए इस सीजन में डे मैचेस में देखिए उन्होंने भी अपना तहलका मचाई है, लेकिन जहां टारगेट एक अच्छा सेट करना चाहिए था टारगेट साइड इतना बड़ा नहीं बन सका। हल्के हाथों से फिर से एक बार खेला गया, खराब फील्डिंग, कहते हैं ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, अगर शेर दिल ट्रॉफी तक पहुंचना है तो शेर के जैसे यहां पर फील्डिंग करनी होगी। हाँ बहुत बढ़िया, देखिए यहां से बात करेंगे क्या दिल जुड़ा है भाई, जय भोलेनाथ मात्रे पड़ा टीम है सिर दिल के नाम से, देखिए आपने सुने होंगे लेकिन आज रिश्ता मोहब्बत क्या होती है। एक ओवर के ऊपर से देखिए अमर, देखिए रनों की बारिश कर रहे हैं यहाँ पर, अमर के बल्ले से निकलता हुआ और एक देखिए बेमिसाल चौका। बहुत बढ़िया, देखिए ऐसे चौका बल्लेबाजी, कल्पेश जी आपका स्वागत है, ये चलिए भाई बड़ा हिट है AK-47 क्या बल्लेबाजी भाई, देखिए पहला ओवर चल रहा है, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और अमर ने देखिए एकदम से गेम बदल दिया। पाटिल ढावा के ओनर देखिए कैलाश दादा पाटिल से थोड़ा सा यहाँ से मैदान से दूर हैं, लेकिन देखिए नारायण टीम को शुभकामना भेजते हुए बहुत सारे देखिए यहाँ पर दिल जुड़े हैं जब दो नजदीक टीम है आमने सामने। देखिए एक गेंद करनी होगी भाई, अब अगर 31 बचाना है अब तो मुश्किल दिख रहा है। देखिए ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव है तेजेश जी, आज बढ़िया इनकी टीम ने देखे रन बनाए थे लेकिन दिन अच्छा नहीं था। तेजेश देखिए एक अच्छे खिलाड़ी भी हैं, अच्छे गेंदबाज भी हैं, हार जीत तो तेजेश होता रहता है, ये कोई मायना नहीं रखता है भाई। टीम का स्कोर देखिए बात करेंगे, यहाँ से 24 रन बनाए हैं और जहाँ पर अभी जीत के लिए देखिए केवल 7 रनों की जरूरत है। मैडी सर आज हमारे साथ में और उसके साथ साथ देखिए बात करेंगे और एक आवाज जिन्होंने डमोली विभाग में दीवानगी बनाई है हर किसी को, करण कारण सर और उसके साथ साथ देखिए बात करेंगे कल्पेश पाटिल सर, देखिए एक बेहतर स्कोरर और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से 3 अंपायर भी हम देख सकते हैं, बहुत कुछ जिक्र चर्चा होगा लेकिन इस मैच थोड़ा सा देखते हैं यहाँ पर करीब आ चुका है, केवल 7 की जरूरत है। नारायण कहा जाए तो दुर्गेश पाटिल सर देखिए बात करेंगे, बिग पैकर सोनर आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहूंगा आइए तस्वीर रखिए, बालचंद्र पाटिल सर देखिए एक अच्छे फोटोग्राफर, एक अच्छे आयोजक और उसके साथ देखिए नारायण की खेमा देखिए दर्शक, रोशन लीजिए अभी लीजिए पूरी यहाँ पर दर्शक, देखिए उनके क्राउड जिस एंग से गेंदबाजी हो रही है ना एकदम रनर की ग्राउंड देखिए यहाँ पर पैक क्राउड देखिए एकदम काफी तादाद से। अगला मैच देखिए बात करेंगे रायगढ़ पनवेल विभाग की 2 टीम होंगे, क्या मेहनत, क्या मेहनत देखिए भाई, किरण दादा तारीफ करना चाहूंगे आपकी मेहनत को, देखिए टूर्नामेंट 3-6 था लेकिन देखिए अक्सर हम टूर्नामेंट देखते हैं तारीख आगे जाता है लेकिन सिर दिल के साथ देखिए जय भोलेनाथ मातृपड़ी टीम ने साबित कर दिया भाई, भले ही आपके पास वक्त कम हो लेकिन आपके अंदर अगर जुनून है ना, दिल में अगर आग है, जिस तरह की योगेश मात्रे उगिया आग लगाते हैं मैदान पर तो उसी तरह से देखिए इस टूर्नामेंट है ताबड़ तुम 2 दिन में ठोकम ठोक डीजे ठोक। हेलो सर मैडम अपन पाहतो जनसर या ठिकाणी उमट झाले ते सनिया अंकुजी मात्रे मात्रे मलंगड मुन्ना भाई अध्यक्ष शेर दिल के भाई, आपने नाम तो सुनना होगा मुन्ना भाई MBBS और ये हमारे मुन्ना भाई देखिए अल्पेश जी देखिए आंद्रे रसल के साथ कुछ गुप्तगु चलता हुआ और साबित कर दिए भाई हिंदुस्तान एक ऐसा देश है जहाँ कुरान भी पढ़ा जाता है और किताब भी पढ़ा जाता है, क्या बढ़िया दिल जुड़ता हुआ भाई, कहती ना दिल साफ हो नहीं हो तो फिर हर चीज देखिए कामयाब की तरफ पहुंचता है
और क्राउड थोड़ी सी शांत है, बिल्कुल देखिए मुकाबला आज आपको सुपर से ऊपर वाला देखने को मिलेगा। ये तो दोस्तों अभी टेलर है, ये तो अभी झांकी है, पिक्चर पूरा बाकी है भाई। सुई चीट नारायण टीम ने थाम लिया है भाई। रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए, हमें यहाँ मलंगड़ विभाग में शेरदिल ट्रॉफी चाहिए। थैंक यू डीजे। या सर्वांना आपण पाहिलं तर नारायण संघाचा या ठिकाणी विजय होतो, अतिशय सुंदर बॅटिंग आपण पाहिली, लाजवाब खेळ होता। आणि आता या दरम्यान सन्माननीय अंकुशजी म्हात्रे साहेब म्हात्रेपाडा यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, जे खंडोबा पालखी अध्यक्ष आहेत मलंगडचे, त्यांना विनंती राहील की आपण या, आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत है शेरदिल ट्रॉफी 2023-24 मध्ये। बहुत बढ़िया मैडी सर, देखिए आपका लाजवाब साथ मिलता हुआ। 19 देखिए बात करेंगे,